ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. दाभाडी येथील माणाच्या समजल्या जाणाऱ्या विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी माणकर व व्हाईस चेअरमनपदी अनिरुद्ध कुवर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. दिनांक 3 जून रोजी सकाळी 11 वाजता निवडणूक प्रक्रिया सोसायटीच्या कार्यालयात पार पडली. चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी माणकर व कुवर यांचा प्रत्येकी एकमेव अर्ज दाखल झाल्याने सचिव धनंजय निकम यांनी पदांची बिनविरोध घोषणा केली. यावेळी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला होता. त्यानंतर गावातून सवादी मिरवणूक काढण्यात आली. हुतात्मा दगानिकम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पूजन करून महात्मा फुले मंगल कार्यालय येथे विजयी सभा घेण्यात आली. यावेळी सुभाष निकम हेमराज भांबरे सुनील निकम शिवाजी माणकर यांनी मनोगत व्यक्त केले. आज अत्यंत आनंदाचा दिवस. निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये आपल्या जिल्ह्याचे नेते आदरणीय बाबासाहेब हिरे यांची निर्मिती केली. निर्मिती करीत असताना अत्यंत अभ्यासपूर्वक उमेदवारांची आपल्या नेत्यांनी केली. गावात आदरणीय दशरथ बाबू निकम अरुणअण्णा देवरे या सर्व मंडळीवर उमेदवारीची जबाबदारी होती आणि त्यानुसार ती जबाबदारी त्यांनी यथायोग्य पार पाडली. अत्यंत चांगल्या पद्धतीने सर्वत्र क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व उमेदवार 13 उमेदवार दिले. सर्व सामाजिक क्षेत्रात पहिल्यांदा असं घडलं. या पॅनलमध्ये 4 अल्पसंख्याक उमेदवार होते. 4 अल्पसंख्याक उमेदवार जनरल जागेवरही आपण त्यांना संधी दिली. नेत्यांनी संधी दिली आणि हे पॅनल सर्वोत्कृष्ट असं पॅनल दाभाडीमध्ये निर्माण झालं. आणि या पॅनलच्या प्रत्येक संचालकाला प्रत्येक उमेदवारांनी आजच्या प्रसंगी उपस्थित आहेत ही कौतुकाची खास बाब. प्रास्ताविक प्रसंगी सर्व नेत्यांचं खास करून बापूसाहेब संजय बापू ज्याने ज्याने या सर्व प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला आहे त्या सर्व मान्यवरांचं मी मनापासून या ठिकाणी आणि आपल्यातनं आम्ही तिघं पुन्हा रिपीट झालो. तिघं त्या ठिकाणी पुन्हा म्हणजे तिघांमध्ये अंताची केदा आहे.
हेही आमच्या बरोबर मागच्या बॉडीमध्ये होते. मागच्या बॉडीचा संपूर्ण इतिहास तुम्हाला चांगल्या पद्धतीने सुपरिचित आहे. आम्ही मात्र त्या ठिकाणी अल्पमतात होतो म्हणून आम्हाला पदं गेल्या 5-6 वर्ष ते मिळाली नाहीत. काम करायला संधी प्राप्त झाली नाही. आता मात्र संधी प्राप्त झालेली आहे. आजभय बाबा हिरे पाटील प्रसाद बापू आपल्या निवडणुकीचे संघटक दशरथ बापू हेमंतजी भाबरे नंदकुमार निकम इतर सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो समाज बंधू आणि भगिनींनो आज आपल्या समाजाला सोन्याचा दिवस उगवला असं म्हटलं तरी चालेल. हा सोन्याचा दिवस मी का म्हणतो आपल्या दाभाडी सोसायटीला नोंदणी होऊन की 1925 आग आहेत जवळजवळ 97 वर्ष झाले. 97 वर्षात कित्येक वेळा चेअरमन व्हाईस चेअरमन पंचकमिटी यांची निवड झाली परंतु आज आग आहेत आपल्या माळी समाजाला चेअरमन पण मिळालं नव्हतं आणि तीच माझी एक अपेक्षा होती. काही का होईना सोसायटी तसंच पंचायतीमध्ये सरपंच म्हणून नाव लागलं तसंच चेअरमन म्हणून आपल्या माळी समाजाचं नाव लागावं असा प्रयत्न मी मागच्या पंचवार्षिकला खूप प्रयत्न केला. त्यांनी मला आश्वासनसुद्धा दिलं काही झालं तरी तुम्हाला मी 6 महिने आम्ही चेअरमनपद देऊ. परंतु राजकारण असतं ते असं करत करत 1 महिन्यावर गेलं. 1 महिन्याचे 15 दिवस गेले परंतु त्यांना आपल्याला चेअरमनपद द्यायचं नव्हतं त्यांनी दिलं नाही. परंतु आदोयाबा हिरे पाटील यांच्या लक्षात ती गोष्ट पूर्ण होती. आता यावेळेस पंचकमिटी निवड झाली आपले सगळे कार्यकर्ते समाज बांधव सगळे लढले भरघोस मताने आपण पंचकमिटी निवडून आली. आज आपण चेअरमन पदाची निवड केली. आपले बाळूवांना बाळू विठ्ठल मानकर हे चेअरमन झाले व कुवर हे व्हाईस चेअरमन झाले. या पंचकमिटीचे झुपका आम्ही कधीच विसरणार नाही. असा हा सोन्याचा दिवस आपल्याला उगवला आहे. मी असो किंवा बाळूवांना असो फक्त मला एकच अपेक्षा होती समाजाचं नाव पंचकमिटी चेअरमन म्हणून लागावं अशी माझी इच्छा होती. ती इच्छा माझी पूर्ण झाली म्हणून मी या बाबतीत खूपच आनंदी आहे. आणि हे सगळं श्रेय जर असेल दगाबाबूंचा प्रयत्न आदोयाबा हिरेंनी यांनी दिलेला शब्द या पद्धतीने त्यांनी संपूर्ण आपल्याकडे आपल्या माळी समाजाकडे लक्ष दिलं आणि माळी समाजाच्या माणसाला चेअरमन करावं अशी आदोयाबांची इच्छा होती आणि ते करून दाखवलं. आज आपल्याला पंचकमिटी सदस्य यांनी चेअरमनपद दिलं. मी त्यांच्या सदस्य आभारी आहे आणि सगळ्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय मुख्या आम्हाला मागच्या पंचबॉडीच्या असतानाही मनापासून वाटत होतं परंतु आमचे दुर्दैव आम्ही अल्पमतात होतो त्यामुळे आम्हाला ते करता आलं नाही. आता सभासदांनी ठरवलं आपल्याला मोठी मेजॉरिटी दिली आणि सहजगत्या बाळवानांना चेअरमन आपल्याला करता आलं. यानंतर हेमंत भाबरेंना विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. भावाने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब धर्मवीर शंभूराजे लोककल्याणकारी लोकमाता अहिल्याबाई होळकर घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण महर्षी तथा सहकार महर्षी कैलासवासी कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांना प्रथम मानाचा मुद्रा करतो. आजच्या या प्रसंगी दाभाडी गावाच्या सोसायटीचे चेअरमन पदावर आमचे पितृतुल्य काका दिगंबर विठ्ठल मानकर यांची निवड झाली त्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. तसंच आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक युवा नेतृत्व दाभाडीचं अनिरुद्ध उत्तमजी कुवर यांचं व्हाईस चेअरमनपदी निवड झाली त्यांचंही मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. या दोघं निवडींचं आदोयाबा हिरे मित्रमंडळातर्फे आणि भारतीय जनता पार्टीतर्फे मनापासून हार्दिक अभिनंदन. मित्रांनो
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा आणि व्रताचा वसा तो आज मांडावा लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ती कोणाच्या जीवावर? ती छत्रपती शिवाजी महाराजांनी साळी माळी कोळी तेली तांबोळी महार भीम हटकर लोहार चंबार सुतार सोम डंबारी जाट मंजारी अशा 12 बलुतेदार 16 अवंतेदार 18 पगड जाती घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. मित्रांनो, हाच छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारांचा वारसा घेऊन कर्मवीर भाऊसाहेब हिरेने सुद्धा तोच वारसा अंगीकारला आणि आता जिल्ह्यातील एकमेव कोणी नेता असेल जो अल्पसंख्याक समाजाला न्याय देत असेल तर तो एकमेव म्हणजे आमचा आधारवड, आमचे मार्गदर्शक, जिल्ह्याचे युवा नेतृत्व आदरणीय आदवय आबा हिरे पाटील. आज सांगताना आनंद वाटतो, अल्पसंख्याक समाजाला पूर्णपणे न्याय द्या. आबासाहेबांजवळ आम्ही कायम जायचो. आपलं पॅनल 100% निवडून आलं. ज्या मंत्री महोदय आहे आपल्या समोरचा पॅनलचा नेता, मंत्री पूर्ण करून समोरचे उमेदवार उभे करत आहे तरी आपलं पॅनल निवडून येत आहे, याचं गमक आणि यमक काय? त्यावेळेस आदवयाबांनी सांगितलं, दाभाडी गावातील कमीत कमी या मतदारापैकी 360 मतदार तुमच्या बरोबर अल्पसंख्याक आहेत, म्हणून तुमचं पॅनल 100% निवडून आलं हे मला माहिती मिळाली आहे. म्हणून तुम्ही पहिल्यांदा चेअरमन आणि व्हाईस चेअरमन करायचा असेल तर तो अल्पसंख्याक समाजाचा करा, ही विचारधारा युवा नेते आदरणीय आबासाहेबांची होती आणि त्याचीच फलश्रुती आज आमचे काका दिगंबर अण्णा आणि वृद्ध भाऊ चेअरमन व्हाईस चेअरमन झालेले आहेत. दाभाडीच्या इतिहासाचा जर विचार केला, भारत स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाले शिवभाऊ, 75 वर्षात जिरेमाळी समाजाचा एकही उमेदवार सोसायटीत सरळ प्रकारे निवडून आला नाही आणि चेअरमन मात्र होऊ दिला नाही. आदरणीय अण्णासाहेबांना नक्कीच मागच्या वेळेस चेअरमन पदासाठी आबासाहेबांनी शब्द दिला होता, पण तो युती धर्मसमोरच्यांनी न पाळल्यामुळे तो राहून गेला. ती खंत पूर्ण करण्याचं काम आदरणीय आबासाहेबांनी आज पूर्ण केलेलं आहे. त्यामुळे दाभाडी गावातील अल्पसंख्याक समाजाच्या वतीने युवा नेते आदवय आबा हिरे यांचं मनापासून मी आभार मानतो. अल्पसंख्याक कोणाला म्हणावं? एक गाव असतं, गावात लोकांचा समूह असतो बका भाऊ, आणि तो समूह असलेला गाव, त्या गावात त्या समूहाला समाज म्हणतात. त्या समाजात जे कमी संख्येने असतात त्यांना अल्पसंख्याक म्हणतात आणि अल्पसंख्याकांचा प्रतिनिधी मी सुद्धा स्वतःला मानतो हा मला नक्की सांगताना आनंद वाटतो. मित्रांनो, सांगण्यासारखं खूप काही आहे. या सर्व संचालक मंडळाने सुद्धा मोठी त्यागाची भूमिका घेतली आहे. विशेष करून सर्वात प्रथम आमचे सुधाकर आप्पा यांचं मनापासून मी आभार मानतो. आजचा ह्या दिवस उगवला आहे त्यांच्या मनाच्या मोठेपणामुळे उगवला आहे. त्यामुळे पॅनेलच्या सर्व नेत्यांच्या वतीने, सर्व अल्पसंख्याक समाजाच्या वतीने आप्पासाहेब आपले आम्ही आभार मानतो आणि अशाच प्रकारे येणाऱ्या काळात या सर्व पॅनलने, या सर्व चेअरमन व्हाईस चेअरमन मंडळीने राजकारणात सोसायटी निवडणुकीत जे जे शब्द दिले आहेत ते पापूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहावं. आई तुळजाभवानी पांडुरंग परमेश्वर प्रभू रामचंद्र आपल्याला उदंड निरोगी आयुष्य देव, आपला हातून दिलेले सर्व शब्द पूर्ण हो अशा लाख लाख शुभेच्छा देतो. एवढे म्हणून येथेच थांबतो. जय श्रीराम. निवडून आलेली टीम, मी सगळ्यांचं नाव घेत नाही, आणि येथे जमलेले सर्व दाभाडीतील ग्रामस्थ समाज बांधव, आज जी सोसायटी दाभाडी विकास सोसायटीची जी निवडणूक चेअरमन पदाची झाली आणि या चेअरमन पदाच्या ऐतिहासिक म्हणजे जे 96-97 वर्षापासून ज्या दाभाडी सोसायटीमध्ये या वंचित ठेवलेल्या समाजाला चेअरमन सीट मिळालेलं नव्हतं, ते चेअरमन पद तसंच व्हाईस चेअरमन पदसुद्धा अल्पसंख्याक माणसांना मिळून दिलं, त्याबद्दल या सर्व टीमचं सुद्धा आम्ही अभिनंदन करतो आणि त्यांच्या नेत्यांचं माननीय अदयाबा हिरे यांनी जो काही फतवा काढला, दिगंबर विठ्ठल मानकर नावाची जी लेटर त्यांनी पाठवलं की यांना चेअरमन करावं आणि व्हाईस चेअरमन कुंवर यांना करण्यात यावं, त्या ते लेटर मी बघितलं आणि या नेत्यांचं खरोखर मोठेपण की एक वंचित असलेल्या समाजाला हे पद मिळालं, त्याबद्दल मी या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो. मानकर परिवारावर निरपेक्ष भावनेने प्रेम करणारे सर्व आप्तेष्ट या ठिकाणी जमलेले आहेत. खरं म्हणजे आमचे काका नशिबवान आहेत, त्यांनी त्यांच्या आयुष्यातलं पहिलंच इलेक्शन लढले आणि पहिल्याच इलेक्शनला
पहिल्याच साठी चेअरमन पदाची माळ त्यांच्या गळ्यात मिळाली। त्यांनी दाभाडी विकास सोसायटीच्या माध्यमातून आपण आपल्याला जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं करावं आणि दाभाडीच्या विकास सोसायटीला जे जे काही चांगलं करता येईल ते करावं अशी व मी त्या चेअरमन व्हाईस चेअरमन व सर्व संचालक मंडळाला या समाजाच्या वतीने शुभकामना देतो आणि माझं मनोगत संपवतो। चार वर्षापूर्वी ज्यावेळेस त्या वहिनींचा आम्ही निरोप समारंभ केला होता त्याही भाषणात मी बोललो होतो की कुठल्या तरी स्त्रीमागे एका पुरुषाचा हात असतो। आज मी म्हणेल की कुठल्याही चांगला पुरुष घडवावा यासाठी त्या वहिनींचाही हा गौरव इथे करावा असं मला वाटतं, त्यांचाही गौरव। आजच्या या प्रसंगी शिवा वानकरांनी एक शब्द वापरला, वंचित। शिवा महाराज वंचित वगैरे काही नाही आहे। आपल्या पॅनलचे जे नेते आहेत प्रसाद बापू, अद्वयाबा, माननीय दशरथ बाबूराव निकम, ही अशा महान नेत्यांचं जे मन आहे ते फार मोठं आहे आणि त्यांनी त्यांच्या मनामध्ये हा असा अल्पसंख्याक वगैरे अनुचित असा कोणताही शब्द त्यांच्या मनामध्ये राहत नाही। ते मोठ्या मनाचे आहेत, मोठ्या मनाचे असल्यामुळे त्यांनी आज बळवंतांना ही संधी दिली आणि तशाच पद्धतीनं सर्वांनाही संधी प्राप्त होणार आहे। याच्यामध्ये सर्व विजयी जे उमेदवार होते यांचा हा मोठेपणा आहे, त्या मोठेपणामुळेच आज अण्णांना ही माळ सर्वांच्या वतीने घातण्यात आलेली आहे। मी अण्णांना आणि कुंवरला शुभेच्छा देईन की त्यांचा कालावधी त्यांनी चांगला करावा आणि त्यांच्या हातून चांगलं कार्य घडावं। मनगट करून पिढीला साधा माणूस साधा पक्का इरादा चहू कण गाजा बाजा गाजा बाजा। गरीबासाठी दिवस राती फुला सदा दरवाजा माणूस साधा पक्का इरादा। श्रेष्ठ आमचे मार्गदर्शक आदरणीय दगाबापू निकम आणि त्याचप्रमाणे आपले अद्वयाबा हिरे, त्याचप्रमाणे प्रसाद बापू हिरे, त्याचप्रमाणे तुषारदादा शेवाळे, या सर्वांनी या सोसायटीच्या इलेक्शनामध्ये इतका मोठा बहुमानाचा वाटा देऊन
आम्हाला मनी सगळ्यात प्रथम मी मतदार बंधूंचे अतिशय नम्रपणे त्यांचा आभार मानतो की आम्हाला एवढ्या भरघोस मतांनी निवडून दिलं. हा एक मोठा इतिहास आहे आणि त्याप्रमाणे मी या सर्व नेत्यांचे आणि आमच्या नवनवीन सरपंचांचे आणि आपले माझे ज्येष्ठ बंधू असतील, भगिनी असतील, माझी एक भावजाई, माझे एक लेख आहे त्यांचाही मी आभार मानतो. आणि या प्रसंगी मी आपले दोन शब्द थोडके मोडके ऐकून घेतले त्याबद्दल धन्यवाद. दाभाडी सोसायटीचे सर्व नवनिर्वाचित सदस्य संचालिका आपल्या सर्वांचे नेते आदरणीय दशरथ बापू निवडणूक निर्णय अधिकारी आपल्या संस्थेचे सेक्रेटरी पंडू दादा मित्र परिवारातील सर्व सदस्य बंधूंनो ही जी निवडणूक होती ही अत्यंत ऐतिहासिक अशा प्रकारची निवडणूक होती आणि आजचा दिवस जो आहे तो अत्यंत महान मंगलदायक अशा प्रकारचा आहे. आज आपण या ठिकाणी मेजॉरिटी मताने निकम मंडळी निवडून आलेली असताना सुद्धा एक अल्पसंख्याक माणूस मानकर समाजाचा ज्यांच्यावर पूर्वी माझ्या मागच्या संचालक बोर्डामध्ये अन्याय झाला होता, मी स्वतः सांगितलं होतं की मला चेअरमन केलं नाही तरी चालेल पण अण्णांना केलं पाहिजे हा माझा शब्द होता. त्यानुसार अण्णांना त्यांनी शेवटपर्यंत चेअरमन केलं नाही, मलाही केलं नाही. आता पुन्हा तिसऱ्यांदा मी या निवडणुकीमध्ये उभा राहिलो. आपण सर्वांनी मदत आणि मार्गदर्शन केलं आणि या सगळ्या बोर्डाला आपण बहुसंख्य बहुमताने निवडून आलो. निवडणूक होती तोपर्यंत आपल्याला एकमेकांमध्ये विरोध होता. आज या ठिकाणी निवडून आलेले सर्व सभासद सर्व संचालक हे एकमुखी कुठलाही निर्णय संस्थेच्या आणि सभासदांच्या हिताच्या दृष्टीने घेत राहतील. त्या कामी चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांनी उदार मनाने सहकार्य करायचं आहे, कुठल्याही प्रकारे आपली मनमानी करायची नाही. संस्थेच्या हिताच्या दृष्टीने जो जो निर्णय घेण्यात येईल त्याला सर्व संचालक मंडळ जबाबदार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला एक उदाहरण देईन की ज्यावेळेला अनेक गाडे आपण एकत्र करतो एक झाडू तयार होतो, त्या झाडूने आपण समाजामध्ये गावामध्ये घरामध्ये दारामध्ये असलेला कचरा साफ करत असतो आणि जर का तो धागा तुटला तर ते वेगवेगळ्या गाड्या होतात म्हणजे तो कचरा होतो. मग आपण कचरा होण्यापेक्षा कचरा साफ करण्याचं काम करूया आणि यासाठी या सगळ्या मंडळीने जे योगदान दिलं, जे मार्गदर्शन केलं यासाठी या सर्व मंडळीचे मी अत्यंत मनपूर्वक आभार मानतो. नेत्यांचं सुद्धा कौतुक करतो. येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्या सर्वांना एकसंघ राहून आपल्याला अनेक लढाया इथून पुढच्या काळामध्ये नजीकच्या काळामध्ये जिंकायच्या आहे. याच्यासाठी आपण सर्वांनी आपलं स्वतःच व्यक्तिगत हितसंबंध बाजूला ठेवून संस्थेच्या हितासाठी, समाजाच्या हितासाठी, गावाच्या हितासाठी आणि या सगळ्या नेत्यांच्या हितासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची गरज आहे आणि ते आपण कराल अशा प्रकारची मला विश्वास आहे आणि त्या विश्वासाला पात्र राहून तुम्हाला मला सर्वांना हे कार्य करायचं आहे. रेशन दुकानामध्ये निघणार धान्य प्रत्येक माणसाला कसं जाईल याच्यासाठी सुद्धा प्रामुख्याने लक्ष द्यायचं आहे. ही संस्था अत्यंत डबघाईला आलेली आहे. अशा वेळेला या संस्थेला सलाइमार आलेल्या संस्थेला वृजितावस्थामध्ये आणण्यासाठी जीवदान देण्यासाठी तुम्ही आपण सर्वांनी तन मन धनापासून मदत करायची आहे. विचार दणकट पोलादी मनगट तरुण पिढीला साधा माणूस साधा पक्का इरादा चहू कण गाजा बाजा गाजा बाजा. प्ले स्टोर वर जा, प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.